आमच्या आयुष्यामध्ये बघितलेला वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉल आहे. आणि स्टेप करून आपण आलो वॉटरफॉलच्या मागे. आणि आता आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलेलो आहोत आणि आता शिफ्ट झालोय मी कोपऱ्यावरती, कारण बाहेर चांगलाच पाऊस पडतोय, त्यामुळे आयफोन कॅरी करण्यात काही पॉईंट नाही आहे. ओके, कारण आपल्याला पावसात भिजावं तर लागणारच आहे, एवढं तर गॅरंटेड आहे. प्रेरणाने इकडे मस्तपैकी जॅकेट कोट घातलेलं आहे आणि मी पण आणलेलं आहे आणि त्याच्याशी छत्री पण कॅरी करणार आहोत आम्ही. ओके, आणि वॉटरफॉल पण चालत जायचं आपण, त्याच्या तिथं जरा पेटपूजा पण करायची, बघूया काय स्टॉलवरती काय खायला मिळतं का. आणि अचानक ना गोपऱ्यावरती आल्यावरती ना एक वेगळाच फील आला, काय माहिती नाही, एकदम गोपरं कसा हलका हलका छोटा छोटा. ओके, सो एकदमच आपलं जुनं असं सेटअप, त्यामुळे भारी आहे. पण बाहेर पाऊस बघ, चांगला धुवाधार पाऊस पडतो आहे आणि इकडे असे स्टॉल्स आहेत आणि सगळ्या अशा गाड्या लागलेल्या आहेत. आणि प्रेरणा आज आपल्याबरोबर अजून दोघे जण जॉईन करतात, कोण आहेत दोघे जण? आपले नाशिकचे डिस्कवर नाशिक म्हणजे कुणाल, डॉक्टर कुणाल कुलकर्णी आणि एक अनिकेत म्हणून आपलाच मित्र. सो अनिकेत मोने बेसिकली ते सरप्राईज होतं. ओके, की ते येणार होते ते, कारण ते जोपर्यंत येणं त्यांचं कन्फर्म होत नाही तोपर्यंत आम्ही तुम्हाला सांगणार नव्हतो. त्यांचं कन्फर्म झालंय, दे आर ऑल्सो ऑन द वे, तर ते आपल्याला इकडे वसुंधराला जॉईन करतील. तर या आता आपण वॉटरफॉलला जाऊया. चला, फायनली आपण बाहेर पडलेलो आहोत गाडीतून. ओके, यावेळी प्रेरणाला छत्री वगैरे घेण्याचा प्लॅन करत होती पण सगळा प्लॅन डोज झाला, कारण चांगलीच हवा सुटली आहे. ओके, आणि पाऊस पण जोरदार पडतो आणि आपल्याला वॉक पण करायचं आहे, त्याच्यामुळे बेटर आहे की असंच. आणि सगळं फुल मी पण प्रोटेक्शनमध्ये आहे, कारण जास्त पण भिजून चालणार नाही. ओके, आणि पाणीच पाणी झालेलं आहे, बघा खाली तो होळ बघा किती जोरात वाटतो आहे. इकडे पण सगळं पाणी आणि इकडे तर सगळ्या गाड्या पार्क आहेत आणि बरेच जण आलेले आहेत. आणि इकडे लिहिलं आहे बघा वसुंधरा फॉल, आणि मला खरंच एकदम वेगळं वाटतं आज. 650 meters आहे, जास्त लांब नाही आहे. आणि मला असं वाटतं बघूया जरा काय खायला मिळतं काय, आता आधी काहीतरी खाऊन घेऊया. आणि इकडे आली आपली गरमागरम कांदा भजी आणि मिरची, आणि त्यामधून मी चहा मागवली आहे. तर जरा पेटपूजा करूया आणि मग आपला क्लाइम करायला सुरुवात करूया वॉटरफॉलकडे. आणि आता मस्तपैकी भजी खाल्ली आणि चहा प्यालो आहे, बरं वाटतं ना, पोटाची भूक शांत झालेली आहे. आणि आता आपण पुढचा प्रवास सुरू करूया, तो म्हणजे वसुंधरा फॉलला. आणि हे जे तिन्ही वॉटरफॉल आहेत, वसुंधरा, नाणी आणि नेकलेस, ओके, तर हे बारमाही नाही आहेत, फक्त पावसाळी आहेत. त्याच्यामुळे जर तुम्हाला वॉटरफॉलचा आनंद घ्यायचा आहे तर तुम्हाला पावसाळ्यातच आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं पावसाळ्यातच मजा जास्त पडणार धरायची. ओके, एकदम ग्रीनरी होते सगळी. प्रेरणाची अजून चहा पिणं चाललं आहे, प्रेरणा जनरली चहा पित नाही कारण थंडी आहे पावसामुळे, त्यामुळे चहा पित आहे. आणि पाऊस तर थांबत नाही आहे, बघा पडतोच आहे आणि सगळ्या गाड्यात लागल्या आहेत. आता इथून आपल्याला क्लाइम करायला सुरुवात करायचं आहे. आणि एक चांगली गोष्ट दिसली, ते म्हणजे इथे बाथरूम आणि टॉयलेट आहे, स्वच्छतागृह आहे, तो लेडीजचा काही प्रॉब्लेम नाही त्याचा. आणि आता आपल्या छोट्याशा ट्रेकला सुरुवात करूया. बघा नदी बघा काय वाहते आहे, असं पाणीच पाणी. आणि फॅमिली पिकनिक आहे बेसिकली, बघा लहान लहान मुलं पण आलेली आहेत, एकदम पिंटुकला पण आहे. असं चालत चालत जायचं आहे, बघा अजून एक पिंटुकला, त्याच्यामुळे येऊ शकता तुम्ही फॅमिली. आणि वातावरणच एवढं भारी आहे ना, तर बघा तिकडे धुकं तर बघा तिथे, बघा तिकडून आपण आलेलो आहोत आणि इकडे असं भरपूर पाणी आहे. आणि आता बघा आपल्याला जायचं आहे ना तिथे या ब्रिजवरून जायचं आहे पलीकडे, आणि समोर तुम्हाला दिसायला लागला असेल वॉटरफॉल, भारीच आहे ना. आणि मध्ये मध्ये असे खाण्याचे स्टॉल वगैरे पण आहेत, सो जर तुम्हाला एक छोटीशी पिकनिक करायची असेल तर आरामात करू शकता तुम्ही. ते मस्त पाण्यात जाऊन बसले आहेत आणि मग अशा पाण्यात जाऊन बसणाऱ्यांचेच मग व्हायरल व्हिडिओ होतात, तुम्हाला माहिती आहे पाय घसरतो पाण्यात पडतो, तर आवडच करा. बघा मस्त वाटतं ना ब्रिज, भारीच आहे, परतून जाऊया. पाणीच पाणी चोहीकडे, सगळीकडे पाणीच पाणी. आणि असा ब्रिज आणि प्रेरणा मला शूट करते, मी प्रेरणाला शूट करते. आणि मस्त हिरवीगार आपली ही बादशी आहे, ती बघा प्रॉपर बांधून ठेवलं आहे तारा घातला, म्हणजे दगड वाहून जायला नको म्हणून प्रॉपर रस्ता केलेला आहे. आणि ते पाण्याला फोर्स बघत मी फक्त तिकडून पण म्हणे तर तिकडे हे सगळं वॉटरफॉलचं म्हणा, एवढंच पॅच फक्त चालायचं आहे. मला असं वाटतं हे पाणी तिकडे येत असेल आणि जमीन फुटली जात असेल, त्याच्यामुळे हे इथपर्यंत असं चांगलं प्रॉपर बांधलं आहे दगड टाकून. त्यामुळे जरा तारा अशा लावल्या तर जरा सांभाळून चाललं तर मी आता पाय लावू शकतो, तिथे तिथे ओपन आहे, पाय जरा सांभाळून टाकावं थोडंच आहे तिथपर्यंतच आहे. तिकडे अजून एक स्टॉल आहे आणि वॉटरफॉलचं दर्शन झालेलं आहे लांबून आपल्याला. बघा काही नाही, असं प्लेन वॉकच आहे, येणं येतं मागून
सुंदर आहे वॉटरफॉल, एकदम भला मोठा धुवादार वॉटरफॉल आहे. पाणी कोसळतंय बघा ना, काय ताकद असेल त्या पाण्यामध्ये. असं जंगल ना ऑलरेडी आहे वॉटरफॉल, मेंढी त्याच्या जवळ जाता येतं एवढं पण आहे. पण वरून पाणी कोसळतंय बघ. हा पाऊसच एवढा पडतोय. हॅलो, हाय. आजकाल सगळ्यांना माहिती पडलं आहे ब्लॉग चालू आहेत, सगळे एकदम स्पोर्टिंग हाय वगैरे करतात. चिकल चिकल झाला आहे मध्ये मध्ये, चप्पल सरकते वाटतं. हवा सुटली आहे ना त्याच्यामुळे थंडी वाजते बेसिकली. म्हणजे पाऊस तर आहेत बघा, धबधबाच्या जवळ आलो त्याचं इकडे बघा ना ताकद बघा पाण्याची आणि आवाज बघा. चिकल पुढे स्टेप्स बनवले आहेत आणि आता बघा धबधब्याचा आवाज. येस, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि हे सगळे तुषार आहेत पाण्याचे धबधब्याचे जे अंगावरती उडतात. आता मला वाटतं त्याच्यात पाऊस जास्त वाटतो आहे. आता आता जर थोडा क्लाइंब करायचा आपल्याला. वाव, कोलथेंबे फॉल, कळसुबाई हरिश्चंद्र गड अभयारण्य, भारीच आहे, खतरनाकच आहे. आधी जवळ जाऊया, नंतर येताना फोटो काढूया. कारण इथूनच फोटो मस्त येते. पण एक बघा, खूप चांगली सोय केली आहे. आता ही कोलथंबे ग्रामपंचायत आहे, ही आपला वन विभाग आहे, दोघांनी पण मिळून केली असेल. पण फार छान आहेत, म्हणजे त्या स्टेप्स वगैरे बघा प्रॉपर बनवले आहेत पर्यटकांसाठी. आणि हे असे इथून खाली उतरून गेले आहेत. जबरदस्त मस्तच आहे सगळं. जरा जवळून बघूया वॉटरफॉल कुठून आपल्याला उतरायला मिळेल. आणि बघा आता आपण आलो आहोत ते कोलथेंबे वॉटरफॉलच्या पायथ्या खालोवर. इकडे सगळे फोटो काढतो. मला असं वाटतं इथून चांगला अजून व्ह्यू आहे त्यावर. भारीच वाटतं ना वॉटरफॉल, काय पाण्याला पोर जा बघा तिथे. तिथे जर कोण गेला तर त्याचा कपाळ मोक्ष फिक्स आहे, एवढं पाण्याला पोरचं आहे. भंडारदऱ्याला येतं तर वसुंधरा वॉटरफॉल नक्की बघायला या. एका बाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला डोंगर, मध्ये हा वॉटरफॉल, आता धुवाधार वॉटरफॉल. मी ते नाव याला धुवाधार वॉटरफॉल म्हणूनच देईन. काय त्या पाण्याला ताकद या बघा ना तुम्ही जरा. इमॅजिन करा तिथे जर कोणतरी म्हणजे काय होत असेल त्या खालच्या दगडाचं. पण मजा आली, काय म्हणता, मजा आली ना तुम्हाला वसुंधरा वॉटरफॉल बघून? तर येऊ शकता तुम्ही, थोडासाच वॉक आहे आणि सगळेच जण येतात आरामात फॅमिली पिकनिक करत करत. फक्त जरा पाण्याच्या लांबच राहा, आता मी राहिलो आहे जवळ जाण्यात काही पॉईंट नाही. आय होप सो मी काय बोलतो ते तुम्हाला ऐकायला येत असेल, कारण आवाजच एवढा आहे या धबधब्याचा तर माय सिरियसली डाऊट. ओके, पण मला असं वाटतं माझ्या आयुष्यामध्ये बघितलेला वन ऑफ द बेस्ट वॉटरफॉल आहे. म्हणजे शिअर फोर्स म्हणतात ना, त्या दृष्टीने मी म्हणतो आहे. हा एवढ्या कमी डिस्टन्सला एवढं जोरदार, एवढं भरपूर पाणी ना दणकण आपटतं आहे ना, आणि त्याच्यामध्ये जो त्याचा आवाज होतो आहे आणि एवढी ताकद निर्माण होते आहे ना, म्हणजे इथेच इलेक्ट्रिसिटी निर्माण होत होते, काय करण्याची गरजच नाही. पाण्याचे तुषार आले बघा, हवा आली त्याच्यावर पाण्याचे तुषार येतात. तो प्रेरणा कसा वाटला वॉटरफॉल? अमेझिंग, खूप छान आहे वॉटरफॉल. आणि एवढं तुम्ही अर्धा किलोमीटर चालून येता ते वर्थ आहे. आणि पाण्याचा फोर्स तर खतरनाकच आहे पाण्याला. तर आम्ही तर भारीच एन्जॉय केला. अजून दोन वॉटरफॉल आहेत, एक नाणीचा वॉटरफॉल आहे आणि सेकंड नेकलेस. तर ते पण बघायला जाऊया. आणि नाणीला तर आपल्याला असं जवळ पण जाता येतं, म्हणजे त्यांनी एक प्लॅटफॉर्म मानला आहे. ओके, तर त्याच्यामुळे जवळ जाता येतं, तर त्याच्यामुळे ते पण इंटरेस्टिंग होईल. तर चला आता खाली उतरून सुरुवात करूया आणि बघूया आमचे मित्र पण पोचले आहेत का खालती. ओके, तर त्यांना खाली भेटूया आणि त्यांना आता डायरेक्टली पुढच्या वॉटरफॉलला घेऊन जाऊया, बघूया चला. आणि फायनली अथक प्रयत्नानंतर आम्ही ना ओके कुणाल इकडे पोचलेलं आहे, फायनली पोचलेलं आहे. हां, सकाळी आम्ही निघवलं आहे 7 वाजता, 7:30 ला. ओके, आणि कोणाला बाजून हे ठिकाण आहे ना 2 तास पण नाही आहे. आणि कोणाला आत्ता बोलतो किती वाजले? 5 वाजले. 5 वाजले
कुणाला आज सोडत नव्हते हॉस्पिटलमधून. नाही मला अनिकेतमुळे आज नाही. अनिकेतला आपण दोषारोप देऊ शकत नाही आणि अनिकेतला आम्ही कॅमेऱ्यात घेणार नाही. बिहाइंड द कॅमेरा पर्सन आहे तो. या बरोबरच पाणी पाणी आहे आणि पाणीच पाणी. मस्त वेगळी मुलं खेळतात इथे. बघा इकडे बघा का असा मस्त फॉल आहे. आणि हा आहे न्हाणी वॉटरफॉल. बघा मस्तपैकी असं छोटंसं असं धरण बांधलेलं आहे. आता दोन पर्याय, इकडून जायचं की इकडून जायचं, तर बघूया. आता आपण इकडून जाऊया आणि येताना तिकडून येऊया. आणि 2 मिनिटं आपण पोचलो पण आहे न्हाणी वॉटरफॉलला. आणि बघा मोठी माणसं एकदम, त्याला काय म्हणतात, त्याला म्हणतात गिम्बल. गिम्बल गिम्बल वगैरे वापरतात वगैरे. मला गिफ्ट करणार आहे या बड्डेला. हा ना कुणाल प्रगत कडून पैसे या. अनिकेतची फोटोग्राफी झालेली आहे आणि आपण वरती जाऊया. असं वाटतं ते ज्युरासिक पार्कमध्ये आल्यासारखं वाटतं बघ पुढे. ते पक्षी अटॅक करतील ज्युरासिक पार्कचे, सावधान. तर बघा हे याचं वैशिष्ट्य आहे न्हाणी वॉटरफॉलचं, की तुम्ही असं आतून गेलात ना, अरे वाटी माणसं कुठून तरी वरती पण, अरे वरती पण जात आहे. अशा जर तुम्ही आतमध्ये गेलात तर तुम्हाला डायरेक्ट वॉटरफॉलच्या जवळ जात आहे. वॉटरफॉलच्या खालती काहीतरी एक वेगळा एक्सपिरियन्स आहे. आवाज ऐकायला येतोय का? वॉटरफॉलच्या खालती पण आणि मागे पण जाऊ शकतो. बघा तिकडे पब्लिक. आता हे थोडं ना आंबोली घाटासारखं वाटायला लागलं. असं काही जर तुम्हाला आंबोलीचा वॉटरफॉल तुम्हाला लक्षात असेल ना, तर तिकडे पण असंच वळण वगैरे आहे. आणि पुढं आता रील बनवतो. रील बनवतो. हे नाशिकमध्ये येतं की नगरमध्ये येतं? नाशिक भंडारदरा नाशिक रिजनमध्ये. अरे नाही नगरमध्ये. नाही नाही इथे हद्दामध्ये लिहिलं आहे भंडारदराचा काही रिजन हा नगरमध्ये पण येतो. तरी कन्फर्म नाही मी सांगतो. कळसुबाई तर नगरमध्ये. कळसुबाई नगरमध्ये नाही. परीक्षा घेतो डिस्काउंट नाशिकची. अजून अनडिस्काउंट केलं मी. कळसुबाई गेलो नाही आतापर्यंत. नाही गेलं. कळसुबाई नाही, सांदणदरी नाही. काय करतो आता हळूहळू डिस्काउंट होतो. आपण इकडून बघा अशा स्टेप्स आहेत आणि स्टेप करून आपण आलेलो आहोत वॉटरफॉलच्या मागे. बघा आणि तुम्हाला जसं बोललो बघा एकदम ज्युरासिक पार्कवाला फील आहे ना. तर ज्युरासिक पार्कमध्ये पण असे ते आतून चालत असतात आणि मग जर मग ते पक्षी अटॅक करतात. पक्षी म्हणजे पक्षी डायनोसॉर. आता इथे असं फोटो काढायला बघितलं पाहिजे, आले पाहिजेत माहिती नाही कसं येते. पण हे बघा आता ह्याला तो एक कावळ जात म्हणून वॉटरफॉल आहे बघा आंबोलीमध्ये. तो पण असाच आहे, असा वरती पडत असतो आणि आपण त्याच्या मागे जातो. आणि भरपूर फॅमिली पब्लिक आहे जसं तुम्हाला बोललो. फॅमिली पिकनिक स्पॉट आहे. मुलीपेक्षा आई उत्साही आहे. हॅलो थंडी होते, थंडी कुडकुडत आहे. तो मस्करी अपार्ट म्हणजे ना भारीच आहे. जर तुम्ही विकेंडला येत आहे ना, म्हणजे 2 दिवस तुमच्याकडे आहेत, तर तुम्ही मस्त येऊ शकता इकडे. आणि जसं तुम्हाला बोललो तर आम्ही करतो तिथे स्टे करू शकता. आणि आता आम्ही रील बनवतो. रील कुणाला आला आहे तर फ्रेंडाने आता ऑलरेडी 2 रील काढलेल्या आहेत. आता आमच्या दोघांची मिळून एक रील काढतो. अरे अजून एक काढते बघितलं माझं चालू आहे. आणि बघून घ्या आज तो मुलगा गिम्बलवरती रील काढतो आहे मुलींचे. बघा तो कुणालसाठी जर कोण मुलगी इंटरेस्टेड असेल तर कमेंट करून नक्की सांगा. तुमचे चांगले फोटो आणि चांगले रील्स काढून मिळतील. बाकीचं मला काय माहिती नाही. जर तुम्हाला रील काढणार नवरावा असेल, फोटो काढणार नवरावा असेल, तर आमच्याकडे मुलगा आहे. पण तुमचा भट हुशार पण आहे, स्मार्ट पण आहे, तर विचार करू शकता तुम्ही. हाच तो मुलगा. याचे डोळे बघा. याच्या डोळ्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय? घारे डोळे आहेत. हा घारे डोळ्यामध्ये माणसं जरा सध्या डोळ्याची साथ आली आहे, पण त्याच्यावर भरोसा नका. काय नाही कमाल मस्ती झालेली आहे. तर आम्ही जरा रील काढून घेतो आमची. पावसाचे दिवस आहेत, पाऊस तर पडतोय. हा स्पेशली ती कमाल मनवली. अच्छा ओके ठीक आहे. गेलं ना बाईकवर असेल तर तुम्हाला फोटो काढावे लागतात. बरेचसे फोटो. वाईल्ड लाईफ असा व्ह्यू आहे. आता इथे फोटो काढूया आणि त्यानंतर मग आपण पुढे जायचं ते नेकलेस वॉटरफॉलला. तो फोटोग्राफी करून जायली आहे. बरेच फोटो काढण्यात
मंदिरातसुद्धा अजून फोटोग्राफी चालूच आहे. ओके, तर आता आपण निघूया पुढे. शेवटचा वॉटरफॉल नेकलेस वॉटरफॉल, संध्याकाळ चांगलीच झालेली आहे. आय होप सो तिथे पोहोचेपर्यंत उजेड असेल, तर निघूया. आणि वेलकम टू नेकलेस फॉल. मागे बघू शकतो. सो बेसिकली डोंगरावरून ना वेगवेगळ्या ठिकाणावरून मस्तपैकी वॉटरफॉल पडतो, त्यामुळे त्याला एक नेकलेसचा फील आला आहे, म्हणून त्याला नेकलेस वॉटरफॉल म्हणतात. पण जर तुम्ही इकडे येत आहे ना, तर मला एक जाणवलं असेल बघा, ते वेगवेगळे सेल्फी पॉईंट करून ठेवलेले आहेत. तुम्ही भरजण येतात सेल्फी काढतात. आजकाल माणसं फिरायला काय येतात सांगा. निसर्गाचा आस्वाद घ्यायला येतात, पण त्याच्याबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सेल्फी काढणं, फोटो काढणं. ओके, तर फोटो काढण्यासाठी आणि बरेच ग्रुप आलेले आहेत, बायकर वगैरे पण आहेत, तिकडून आलेले आहेत, फोटो काढून झालेले आहेत. तुम्हाला आता इकडे रील काढत होता मस्त पैकी रेणा आणि कुणाला आर बिझी इन रील्स. मस्तसं पाणी, बरेच बायकरच आहेत. सो सगळे वॉटरफॉल ना एकदम जवळजवळ आहेत, म्हणजे आडले हात तर एकदमच आकेच्या अंतरावरती होता आणि वॉटरफॉलच्या. आणि आय थिंक इथून चालत जायला रस्ता आहे आणि गाडा तिकडे उभा केला. सो इट्स टाईम टू से गुड बाय टू नेकलेस फॉल, नेकलेस वॉटरफॉल. चांगलाच काळू झाला आहे, पण गोप्रोवर तुम्हाला दिसत नसेल, पण तरीसुद्धा लोकांचं मन भरत नाही ते बघून. तिथे फोटोग्राफी चालू आहे आणि नेकलेस पण आता धुंद होऊन गेला आहे धुक्यामध्ये. तो बघा दिसेनाचा झाला. तर आता आपण पण निघूया का जरा होमस्टेला. आता अच्छा पोट नाही भरलं अजून, काढतात ते फोटो त्यांना काढू द्या. तर मी जरा जाऊन मस्तपैकी गाडीत बसतो. ओके, कारण पावसाला सुरुवात झालेली आहे, जास्त विघण्यात काय पॉईंट नाही आहे. आणि आता गरमागरम चिकन तिकडे आपल्याला वाट बघत आहे, चिकन फ्राय पण आणि चिकन ग्रेव्ही पण. या आणि नाऊ बॅक टू आयफोन परत एकदा. ओके, आणि आम्ही आमच्या जो स्टे होता टेंट स्टे तिथे ते आलेलो आहे. आणि आता ना मस्तपैकी ना चिकन फ्राय पण त्यांनी करून दिलेलं आहे, दाखवत थांबा. सो बघा असं काहीच आमचा टेंट स्टे आहे. ओके, तर आम्ही आता या दोन टेंटमध्ये राहणार आहोत. आणि इकडे बघा मस्तपैकी चिकन फ्राय आलेलं आहे. इथे लाईट नाही आहे, तर मला असं वाटतं तुम्हाला आता हां आता दिसत असेल प्रॉपरली. मस्त एवढं भरपूर पोट भरून चिकन फ्राय दिलेलं आहे. आणि तिकडे अनिकेत त्या कॅटला कॅट फूड देतो आहे. सो असा भला मोठा प्रिमायसिस आहे, ॲक्च्युली अंगणाचं आहे यांचं. आणि मस्त यांनी ना ॲक्च्युली बंद करून घेतलेलं आहे बघा, असं हिरवं कापड लावलं आहे, त्याच्यामुळे पाऊस पण येत नाही, हवा पण येत नाही. कारण बाहेर एवढी हवा सुटलेली आहे ना, भरपूर हवा सुटलेली आहे. ओके, आणि बघा ना मस्त अशी लाईटिंग गेली आहे. तर असं घराच्या अंगणामध्येच आता आम्ही मस्तपैकी जेवायला बसलेलो आहे. तर जरा जेवून घेतो. आणि आता कुणालने एक मूवी सांगितली आहे नारबाची वाडी, तर नारबाची वाडी बघतोय आम्ही जरा आता खाता खाता. हां, कोणी बघितलं आहे का कमेंट करून सांगा, आणि तुम्हाला कसं वाटलं ते पण सांगा. असं कुणाला विचारतोय. अच्छा ओके, चल ठीक आहे. आम्ही आता जस्ट लावलं आहे, आता खाता खाता बघतो मग.